इसापूर येथे शेंबाळ पिपळी रस्त्यावर आज सकाळी 8 सुमारास ट्रॅक्टर क्रमांक MH 29 AK 07 अपघात झाला. या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, मात्र हा अपघात शासनाच्या अलगर्जीपणामुळे झाला असा आरोप नागरिक करीत आहे. शासनाच्या हलगर्जीपणामुळे इसापूर ते शेंबाळ पिपरी रस्त्याच्या अपघाताची मालिका सुरूच आहे. आज सकाळी 8 दरम्यान उमरखेडवरून इसापूर येथे येत असलेल्या MH 29 AK 07 18 क्रमांकाचा ट्रॅक्टरचा अपघात झाला. या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, शासन एखादी मोठी जीवितहानी झाल्यावर याकडे लक्ष देणार का असा प्रश्न नागरिक करीत आहे. नेहमी सूचना देऊन राजकीय आमदाराला विनंती करून सुद्धा इसापूर ते शेंबाळ पिपरी रस्ता का होत नाही असा प्रश्न तिथले नागरिक करीत आहे. या गंभीर विषयावर लक्ष देऊन मंजूर झालेले काम ठेकेदाराने तत्काळ काम चालू करावे अशी मागणी केली जात आहे. VKB न्यूज साठी पुसद तालुका प्रतिनिधी शेख फिरोज गणेशची रिपोर्ट.